पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की समानार्थी शब्द कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या पाहिली आणि वारंवार काही समानार्थी शब्द परीक्षेत विचारले जातात ते त्यांचा पण आपण अभ्यास पाहिला आणि बघितले आपण. तर ह्या समानार्थी शब्दावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्यांचा आपण थोडा सराव घेऊया. तर पहिला प्रश्न आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक शोधा. आपल्याला कठीण हा शब्द दिलाय तर त्याला असणारा समानार्थी शब्द चार पर्यायातून शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे सोपे, दुसरा आहे कटुता, तिसरा आहे अवघड आणि चौथा आहे कुटुंब. तर कठीणला समानार्थी असणारा शब्द आहे अवघड आणि सोपे, कटुता आणि कुटुंब हे समानार्थी शब्द नाही. दुसरा सराव प्रश्न आहे, खालील शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द पर्यायातून अचूक शोधा. तर हा दुसऱ्या पद्धतीने विचारला गेलेला प्रश्न आहे. तर समानार्थी नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तीन समानार्थी शब्द असणार आहेत आणि एक समानार्थी शब्द नसणार आहे. तर कविता हा याला समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर पहिले आहे कवयित्री. कवयित्री म्हणजे कविता लिहिणारी, म्हणजे कविताला समानार्थी शब्द नाही. काव्य, कविता आणि काव्य हा समानार्थी शब्द होतो. तिसरा आहे लेखक. लेखक कविता लिहितात, गोष्टी लिहितात, कादंबऱ्या लिहितात, पण आपल्याला कविता या शब्दाला समानार्थी शब्द शोधायचा आहे, लेखक हा होत नाही. बडबडगीत चौथा, आणि हा बडबडगीत म्हणजे लहान मुलांसाठी गाणे असतात, बडबड करण्यासाठी गीते असतात, तर ही बडबडगीते आणि कविता समानार्थी शब्द होत नाही. याच्यासाठी पर्याय क्रमांक दोन, काव्य हा समानार्थी शब्द कवितेचा होतो. सराव प्रश्न क्रमांक तीन, पुढील समानार्थी शब्दांच्या पर्यायातून पाहुणा शब्द ओळखायचा. म्हणजे दुसरा आणि तिसरा प्रश्न हा जवळजवळ सारखाच आहे. तर पाहुणा शब्द म्हणजे काय, तर ह्याच्यात तीन समानार्थी शब्द असणार आणि एक त्याला न जुळणारा शब्द असणार. तर पाहूया, पहिला आहे पर्याय मन, दुसरा आहे मानस. मन, मानस हे समानार्थी शब्द आहेत. तिसरा आहे अंतकरण, हे तिन्हीही समानार्थी शब्द आहेत. आणि चौथा आहे मानव, हा तिघांनाही न जुळणारा समानार्थी शब्द आहे, तो आहे पाहुणा शब्द, म्हणजे चौथा पर्याय उत्तर बरोबर आहे. तर चौथा प्रश्न आहे बघा सराव प्रश्नातला, चित्राच्या जागी योग्य समानार्थी शब्द निवडा. तर हा कुत्रा प्रामाणिक विश्वासू प्राणी आहे. मग हा चित्रामध्ये आपल्याला कुत्रा हा त्याचं चित्र दाखवलेलं आहे, तर याला समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहिला आहे मांजर, कुत्र्याला मांजर समानार्थी शब्द नाही. दुसरा आहे श्वान, श्वान आणि कुत्रा हे दोन समानार्थी शब्द आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर दोन बरोबर आहे. तरी सुद्धा राहिलेले दोन पर्याय आपण पाहू, त्याच्याशिवाय उत्तर कन्फर्म करायचं नाही. तिसरा आहे पर्याय प्राणी आणि चौथा आहे झाड. हे दोन्हीही प्राणी, कुत्रा या शब्दाला समानार्थी शब्द नाहीत. दुसरा पर्याय श्वान हे उत्तर बरोबर आहे. सराव प्रश्न क्रमांक पाच, खालील शब्दांना योग्य पर्याय निवडा. मित्र आणि सखा ह्या शब्दाची समानार्थी शब्दाची जोडी दिलेली आहे, तर ह्या खालच्या चार शब्दातून आपल्याला तिसरा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला आहे शत्रू, तो होत नाही. सवंगडी, मित्र, सखा, सवंगडी हे तीन समानार्थी शब्द एकमेकांना होतात. पुढे पाहूया तिसरा वडील आणि चौथा आहे बालपण. म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा हे तीनही समानार्थी शब्द होत नाहीत. दुसरा हा शब्द मित्र, सखा, सवंगडी समानार्थी होतात. सहावा प्रश्न आहे, पुढील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची. म्हणजे तीन जोड्या बरोबर असतील आणि चौथी जोडी चुकीची असेल, मग कोणत्या तीन जोड्या सारख्या आणि कोणती एक जोडी चुकीची आहे ती ओळखूया आपण. पहिली आहे जोडी घर आलय, दुसरी आहे जोडी जनता रयत, चौथी वस्त्र कपडा, चौथा मासा आणि मीन. म्हणजे घर आलय ही जोडी चुकीची आहे. बघा आता, दुसरी जनता रयत हा समानार्थी शब्दाची जोडी आहे, तिसरी
वस्त्र आणि कपडा ह्यांची समानार्थी शब्दाची जोडी आहे. आणि चौथा मासा आणि मिनी यांची सुद्धा समानार्थी शब्दाची जोडी आहे. पर्याय क्रमांक उत्तर पहिला बरोबर आहे. घर आणि आलय यांची समानार्थी शब्दांची जोडी जुळत नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण सहा प्रश्न पाहिले. असे वेगवेगळे सराव प्रश्न तुम्ही घरी सोडवा.